नमस्कार दीपास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आज मस्त झटपट तयार होणारा झणझणीत असा ठेचा बनवणार आहोत तर आपल्या आपण गवारीच्या शेंगांपासून हा ठेचा बनवणार आहोत बऱ्याच जणांना गवार खायला आवडत नाही तर त्यांनी जर अशा पद्धतीने झणझणीत असा ठेचा बनवून जर खाल्ला तर त्यांनासुद्धा गवारीच्या शेंगा ह्या खूप आवडतील चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण एकदम कवळ्या लुसलुशीत अशा गवारीच्या शेंगा घेतल्या अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेल्या आहेत आपण आपण इथे गॅसवर लोखंडी तवा ठेवलाय आणि त्यावर आपण एक चमचा तेल घातले तेल छान कडकडीत गरम झालं की त्यावर आपण ह्या चिरून घेतलेल्या ज्या शेंगा होत्या त्या घालायच्या आहेत आपल्याला शेंगा अशा प्रकारे बारीक चिरायच्या आपल्याला म्हणजे त्या लवकर शिजतील नरम पडतील त्या लवकर अशा पद्धतीने एकसारखं हलवत आपल्याला हे शेंगा पहिले चांगल्या प्रकारे परतवून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण ज्यावेळेस याला एखाद्या भांड्याच्या साह्याने तव्यावर रगडू तर त्या व्यवस्थित बारीक होतील आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायची सुद्धा गरज लागणार नाही तर एखाद दोन मिनिट आपल्याला या वर... शेंगा चांगल्या प्रकारे तेलावरच परतवून घ्यायचे यामध्ये मीठ वगैरे काही घालायचं नाही आहे आपल्याला आणि आता ह्या शेंगा चांगल्या परतलेल्या आहेत तर आता आपल्याला यावर आणि शेंगा आपल्या व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या तर एक वाटी शेंगासाठी आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे आपण यामध्ये घातलेले आहेत आणि आता हे सर्व आपल्याला छान मंद गॅसवर परतवून घ्यायचे म्हणजे यामध्ये घातलेली मिरचीही नरम पडेल आणि लसूणही आपला चांगल्या प्रकारे नरम पडेल म्हणजे आपल्याला ते वाटताना एकदम सोपं जाईल तर गॅस कमी करून घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि आता आपण यावर झाकण ठेवून एखाद मिनिटभर हे चांगल्या पद्धतीने शिजून घेणार आहोत तर आपण यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही आपण यामध्ये पाणी वगैरे काही वापरलेलं नाही आहे तर तेलामध्येच आपल्याला चांगल्या प्रकारे हे शिजवून घ्यायचे नरम करून घ्यायचे म्हणजे ते चवीला सुद्धा खूप छान लागतं अशा प्रकारे आपण तेलामध्येच ते शिजवल्यामुळे तर एखाद दोन मिनिट आपण असंच ठेवणार आहोत आणि एक मिनिटाभरानंतर आपण यावरचं झाकण काढून पाहणार आहोत तर अशा पद्धतीने एकदम अलगत असं झाकण काढून घ्यायचे चटका बसू शकतो इथे आपल्याला तुम्ही बघू शकता मस्तपैकी मिरच्या शेंगा आणि लसूणसुद्धा आपला चांगल्या प्रकारे नरम झालेला आहे तरीसुद्धा आपल्याला पुन्हा थोडा वेळ हे शिजून घ्यायचे म्हणजे चांगल्या प्रकारे आणखी शिजलं जाईल तर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ मीठ सुरुवातीला घालू नका तेलामध्ये चांगल्या प्रकारे हे सर्व परतल्या गेल्यामुळे खूप लवकर तर प नरम पडत असते पण चवीलासुद्धा सुद्धा खूप छान लागतं अशा प्रकारे सर्व शिजत आल्यानंतरच यामध्ये मीठ घाला आणि चांगल्या प्रकारे आता हे सर्व आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला मिठामध्ये आणि आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर भरपूर कोथिंबीर घाला म्हणजे खूप छान दिसतांनी दिसतो हा ठेचा आणि चवीलाही छान लागतो आणि नंतर आपल्याला यामध्ये दाण्यांचा कूट टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जाडसर थोडासा कूट ठेवायचा आहे खूप बारीक कूट करू नका आणि दोन चमचे आपण इथे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे शेंगा शिजलेल्या आहेत मिरच्या शिजलेल्या आहेत आपल्या ह्याच्यातल्या म्हणजे नरम पडलेल्या आहेत त्या आणि चांगल्या प्रकारे आता हा कूट एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि हे सगळं घातल्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून याची एक वाफ काढून घ्यायची आहे तर आपण आता एक वाफ काढून घेतलेली आहे झाकण काढून घ्यायचे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी सर्व एकजीव झालेला आहे चांगल्या पद्धतीने आणि आता आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे अख्खे शेंगदाणे पण भाजलेले शेंगदाणे मी ते घातलेले आहेत तर हे काही शेंगदाणे एकदम छान मिळून येतात म्हणजे बारीक होतात आपण नंतर याला एखाद्या भांड्याच्या सहाय्याने रगडल्यानंतर आणि काही अर्धवट राहतात तर ते दाता खाली येतात तर त्याची चव खूप छान लागते आणि अशा प एखाद्या भांड्याच्या सहाय्याने आपल्याला हे सर्व आता रगडून घ्यायचं आहे म्हणजे बारीक करून घ्यायचे तर आपण हे मिक्सरमध्ये घालणार नाही आहोत तर अशा पद्धतीने तव्यावरच याला अशा पद्धतीने रगडून घेणार आहोत एखाद्या पातेल्याच्या साह्याने छोट्या किंवा ग्लासाच्या साह्याने तांब्याच्या साह्याने तुम्ही करू शकता मी ते फुलपात्र घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे यामुळे सुद्धा खूप छान चव येते या ठेशाला नक्की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा आणि एकदम परफेक्ट अशा शेंगा नरम झालेल्या असल्या मिरच्या व्यवस्थित भाजलेल्या असला की खूप इझी असा बनवून तयार होतो हा आपल्याला ठेचा मिक्सरमधून काढण्याची सुद्धा गरज नाही मिक्सरमधून काढला तर खूप बारीक होतो अशा पद्धतीने एकदम धोबड असं ते वाटलं जातं त्याच्यामुळे खूप छान चव लागते आणि अशा प्रकारे थोडंसं ठेचून घ्यायचं आहे आपल्याला लसूण वगैरे थोडंसं जाड वाटत असेल तर आणि अशा पद्धतीने झणझणीत असा आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे तोंडाची चव वाढवणारा जेवणाची चव वाढवणारा हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठीसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता तर असा झणझणीत ठेचा आपला बनून तयार झालेला आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडत असतील तर नक्कीच दीपास किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशाच छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत राहील पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद